करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला इथं गेल्या 15 दिवसांपासून तापरुग्ण घरोघरी आढळून येत आहेत. डेंग्यू सदृश्य तापाची साथ आटोक्यात आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात असून ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्यात. सावर्डे दुमाला इथं घरोघरी तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. आत्तापर्यंत डेंग्यू सदृश 8 ते 10 रुग्ण उपचार घेऊन बरे झालेत तर 5-6 रुग्ण उपचार घेत आहेत. प्राथमिक अवस्थेतच उपचार केले जात असल्यानं आजार लवकर आटोक्यात येतोय. शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन तपासणी केली असता अनेकांच्या घरातील फ्रीज, पाण्याच्या साठवणुकीच्या भांड्यांमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या. घरोघरी तपासणी करत आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत जागरूक केले जात आहे. ग्रामपंचायतीने औषध फवारणी तसंच स्वच्छतेवर भर दिलाय. सावडे गावातील लिंबूच्या संदर्भातील जे पेशंट आहेत त्यासाठी आरोग्य विभाग शिरोली यांच्याकडून वारंवार प्रयत्न आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोक येऊन किंवा गावातले ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेळच्या वेळी फवारणीचं वगैरे फवारणी चालू आहे. तसेच असणारे त्यावरती जे काही औषध उपचारासाठी चाललं आहे त्यावर योग्य ते प्रत्येकाने काळजी घ्यावी. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसंच प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. दूर फवारणी केली, टेमी फॉस फवार गावातून केलेलं आहे काय, पण पावडर फवारणी टेमी ह्याची गटारीतून गटारीच्या सभोवती सभोवती टेमीची बीज पावडरची केलेली आहे. टी सी तपासणी केलेली आहे त्यांची, ओ टी टेस्ट नियमित घेतोय इथली, पाण्यात कोणताही दोष नाही. घरोघरीच पेशंटला सांगितले त्यांना की पी ई सीला जावा. गावात आव्हान करून सुद्धा की पेशंट शिरोली पी ई सीला जात नाही, खाजगीचे रिपोर्ट घेऊन येतात फक्त आणि ते दिसून पाहिजे येतात. पी ई सीला तिची टेस्ट होते, मोफत होते, तरी पण तिकडे ते कोण जात नाही. नियमित कंटेनर सर्वेक्षण, डेंग्यू सर्वेक्षण गावामध्ये केलेलं आहे सगळं.